खूप जास्त गोष्टी सांगू शकत नाही, कारण त्याच्या क्लायमॅक्समध्ये काहीतरी वैचित्र्यपूर्ण घटना घडतात. जे काही करायचं ते असं स्पीडमध्ये करूयात. संहितेवर हुकूम जायचं ठरलं होतं, कुठे थांबायचं हे यांनी लिहून ठेवलं होतं. आणि जगभरात त्या सगळ्या गोष्टीचं म्हणजे अगदी बर्लिनपासून ते आत्ता अगदी ऑस्ट्रेलियापर्यंत सगळ्या म्हणजे चेक प्रजासत्ताकपासून सगळ्या वेगवेगळ्या ठिकाणी तो जाऊन नावाजला जातो. आणि आत्ताच्या घडीला कॉन्टेंट बनवताना रिलेटेबल आणि रिलेव्हंट अशा दोन महत्त्वाच्या टर्म्स वापरल्या जातात. अशा वेळेला काळ नव्वदीचा उलगडून दाखवणं, पौगंडावस्थेतून तारुण्य सुलभ वयात जात असताना नेमकं काय काय गोष्टी आणि कशा कशा अडथळ्यांवर मात करत तू आलायस, आणि आत्ता त्याचं चित्रण करताना नेमकं कुठे थांबावं आणि कुठे हात सैल सोडावा असं वाटलं? फार फोडू नको सर, काही रहस्य कायम ठेवायची आहे. बरोबर, मी बरोबर म्हणाल. खूप जास्त गोष्टी सांगू शकत नाही, कारण त्याच्या क्लायमॅक्समध्ये काहीतरी वैचित्र्यपूर्ण घटना घडतात. ओके, जेव्हा मी माझे अनुभव परेशला सांगितले, परेशनी ते सगळं सामावून घेतलं आणि मग जे स्क्रिप्ट तयार केलं, तर त्याच्यामध्ये सुरुवातीपासूनच एक वैचित्र्यपूर्णता होती. अशा प्रकारचं वैचित्र्य आपल्या आजूबाजूच्या सिनेमांमध्ये बघायला मिळत नाही. सो हे खूप चॅलेंजिंग होतं माझ्यासाठी की हे आता शूट कसं करायचं. सो त्याच्यासाठी आम्ही एक एक शैली निर्माण केली, आमची एक शैली त्याच्यासाठी डेव्हलप केली. मी आणि माझा डी ओ पी जो आहे सत्यजित शोभा श्रीराम, आम्ही दोघांनी मिळून त्याच्यावरती एक त्याचं ट्रीटमेंट ठरवली. आणि हे करत असताना ह्या सिनेमाला ॲक्शन फिल्मसारखं ट्रीट करूयात असं आमच्या डोक्यात होतं. म्हणजे मारामारीचे सिक्वेन्सेस शाळेतल्या पोरांच्या वर्गातल्या मारामारींच्या सोडल्यास फार काही असं ॲक्शनसारखं नव्हतं, पण जे काही करायचं ते असं स्पीडमध्ये करूयात, काहीतरी एक त्याला एक काय म्हणतात त्याला ठहराव नसेल फार, अशा प्रकारचं आम्हाला ठहराव हा आमचा शब्द आहे की जेव्हा सिनेमामध्ये बोर्डम येतो तेव्हा त्याला ठहराव म्हणायची एक याची पद्धत आहे, तर ते टाळून कसं आपल्याला जाता येईल तसं आम्ही करायचा प्रयत्न केला. आणि अर्थात तू जे म्हणतोस तसं की कुठे थांबायचं, संहितेवर हुकूम जायचं ठरलं होतं, कुठे थांबायचं हे यांनी लिहून ठेवलं होतं, त्यामुळे आम्ही तेच एक्सप्लोअर करू. अर्थात व्हिज्युअल ट्रीटमेंटमध्ये आम्ही काही लिबर्टीज पण घेतल्या, आम्ही आमच्या काही इनपुट्स पण त्याच्यामध्ये टाकले, पण ती आम्हाला आमची लिमिट माहिती होती की आम्ही किती जास्त जायचं आणि किती नाही. सो अशा पद्धतीने हा सिनेमा आमच्याकडनं झाला.